24 या स्पर्धेच्या माध्यमातून बोलूया सामन्याकडे अनिकेत भगत रीटगर यांच्याकडे. धन्यवाद. वळते मैदानामध्ये त्याआधी देऊयात आमचे रॉबिन उत्तप्पा नारायण यांना शुभेच्छा या जन्मदिवसाच्या. आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आणि मैदानामध्ये घेऊन चलतोय आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला आपण बघतोय निळजे संघ, त्याच्या विपक्ष खेळेल ओम नर्मदेश्वर किरवली संघ. दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच. जन्मा निळजे विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन संघांमध्ये होणारी बिग फाईट. याआधी आपण बघितलं शिवकर विपक्ष पेटाल या दोन संघांमधील फाईट, जिथे धावा बनल्या होत्या 72-73 टार्गेट डिफेंड केलं सहजरित्या शिवकर संघाने. तेवढी चांगली फाईट पेटाळीकडून पाहायला मिळाली, मात्र अंततः शिवकर संघाने बाजी मारली आहे. आणि आता मात्र आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील चौथा सामना. गोलंदाज सय्यार, पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज विशाल. पहिला चेंडू हलक्या त्याने ग्लान्स केलाय, शॉर्ट फाईन. इंटरेस्टेड होता इथे मात्र सिंगल मिळेल. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षण झालं आणि एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. आणि एक विनंती आहे, आपण यस्टरच्या मागे जो कॅमेरामॅन पाहता त्याच्या जवळ कोणतरी प्रेक्षक बसलाय, त्याला विनंती आपण तिथून खाली उतरायचं आहे. यस्टरच्या मागे जो कॅमेरामॅन आहे त्याच्या बाजूला प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण खाली उतरायचं तिथून. गोलंदाज मंगेश पाटील पहिल्या चेंडूवरती सिंगल आली या. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईकर एंड वरती संतोष पाटील. हलक्या त्याने फक्त दिशा दिली आहे, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा पहिला खणखणीत षटकार. शेटकराला आणि बर्थडे बॉय साठी लावलेलं स्पेशल गीत संगीत, त्यांचं देखील स्वागत. इथे मध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजाने दिलाय फलंदाजाला चकवा, मंगेश पाटील. अशा माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. डॉट बॉल आली सिंगल आणि माफ करा, आणि आपण स्क्रीनवरती बघू शकता थंडीची हवा, थंड हवा. आणि आमचे आयोजक या थंडीमध्ये थोडे गुडगुडत असताना सामन्याची मजा घेत असताना डॉट बॉल मैदानामध्ये ते डॉट बॉलचा सिलसिला सुरू झालाय. षटकाराला फलंदाज होता संतोष पाटील, त्याच्या बॅटमधून एक 6 धावांचा फटका पाहिला. त्यानंतर मात्र गोलंदाजाने आपल्या लेंथमध्ये व्हेरिएशन दाखवलं, वेगामध्ये व्हेरिएशन दाखवलं आणि ते बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा संतोष. हा चेंडू पुन्हा एकदा फाईनली रिझन टार्गेट केलं होतं, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये. परिणाम तर अजून एक निर्धाव चेंडूची सांगता, कम बॅक केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र रोखलंय, थांबवलंय या फलंदाजाला. बरोबर डॉट बॉलची फेकी आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश पाटील. हा चेंडू हा ट्रॅकर होता आणि तेवढाच क्रॅकिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. फलंदाज होता संतोष आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. आणि कातील ठरलाय गोलंदाज मंगेशसाठी संतोष पाटील. त्याच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ जिथे समाप्त झाला तिथे मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. एक एक गळी न गमवता 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सुरेख धावगती राखली पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 13 धावा कुठून काढल्या, दोन षटकार आणि एक सिंगल. फलंदाज होता स्ट्रायकर एंड वरती संतोष, त्याच्या बॅटमधून दोन षटकार. एंड चेंज केला जाईल रिटगर पवेलिन एंड कडून. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय आविष्कार पाटील.
गोलंदाजी मध्ये परिवर्तन झाले, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साठी तयार आहे, राइट आर्म राउंड द विकेट ने गोलंदाज आविष्कार पाटील। गोलंदाज तैयार होते आविष्कार पाटील, राइट आर्म राउंड द विकेट ने स्ट्राइकर एंड वरती फलंदाज तैयार है विशाल पवार। एक चेंडू फेस के लिए, सिंगल जमा के लिए, पुनः एक स्ट्राइकर एंड। हा चेंडू हलक्या हाताने गैप मध्ये ढकलला, मिसफील्ड झाली आणि तिथे मात्र चुकी, आणि चुकीला नसेल माफी मिळतील। चार धावा फलंदाज विशालच्या नावावर चौकार। चौकाराला पॉइंट रिझन टार्गेट केलं होतं या फलंदाजाने आणि चकवलं क्षेत्ररक्षकाला चार धावांसाठी। हा चेंडू फ्रंट फुट वरती येऊन ड्राइव केलाय, ऑन ड्राइव चा फटका, सिंगल कंप्लीट होईल। एक आणि एक वरती समाधान संतुष्टी आणि या एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय। धावफलक जाऊन पोहोचेल एकच्या मदतीने 18 या आकड्यावरती। 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात, चार षटकांचा पूर्वार्ध आहे आणि या पूर्वार्धामध्ये धावसंख्यांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न दोन फलंदाजांचा। ओपनिंग ब्लास्टर मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना आतापर्यंत धावांची इन्व्हेस्टमेंट खूप सुरेख पाहायला मिळते आहे। षटकार चौकारमध्ये आणि मध्येच एक सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जात आहे। स्ट्राइकर इनवरती पुन्हा एकदा संतोष पाटील, गोलंदाज राईट आर्म ओवर द विकेटने हा चेंडू वेगवान फेक, इटप्पा पडल्यानंतर गुड लाईन स्पॉटवरती पिचिंग आणि सरळ यश त्यांच्या मागे, एस टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडूचे होईल सांगता आणि धावफलकाला थांबवलं जाईल 18 या आकड्यावरती। विकेट गमावला नाहीये मात्र तेवढेच चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते आणि गोलंदाज मात्र कमबॅक करत असताना राईट आर्म ओवर द विकेटने गोलंदाज पाहायला मिळतोय आविष्कार पाटील। आतापर्यंत एक चौकार आलाय मात्र ते चौकाराचा दबाव जुगारून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कमबॅक करत असताना राईट आर्म ओवर द विकेटने तयार आहे पुढचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी। स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज संतोष पाटील, त्याच्या बॅट मधून दोन षटकार नक्की झालेत मात्र चार चेंडू तब्बल निर्धाव केलेले फलंदाजावर स्ट्राइक। पुढचा चेंडू राईट आर्म ओवर द विकेट, लॉक होल खोलवर टप्प्यास आणि यष्टांच्या मागे तेवढी चपळाई पाहायला मिळाली। डॉट बॉल येईल, अजून एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने मात्र दबाव पाडत जाईल संतोष पाटील या फलंदाजावरती। तब्बल पाच चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय मात्र ते पाच चेंडू खेळत असताना देखील दोन षटकार त्याच्या नावावरती आहेत। धावफलक थांबले 18 या आकड्यावरती। राईट आर्म ओवर द विकेट गोलंदाज कमबॅक करतोय पुन्हा एकदा आविष्कार पाटील पंचांच्या डाव्या बाजूने। हा चेंडू आता मात्र क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच आपली बार चेंडू पाहायला मिळाला। अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय या गोलंदाजाला। गोलंदाजी सुरू आहे रिटगर एंड कडून, गोलंदाजी करतायत ओम नर्मदेश्वर किरवली संघाकडून। आपण बघतोय गोलंदाज आविष्कार पाटील, आतापर्यंत सुरेख गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये दोन षटकार, या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला। हा चेंडू पिचिंग पाहिली जाते, लेग बी फोरची अपील झाली होती, इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे। एक धाव लेग बाईसच्या रूपाने पंच आम्हाला दर्शवतात, सांघिक खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल। धावफलक जाऊन पुढे सरकेल 19 या आकड्यावरती आणि षटक क्रमांक दुसरा येथे समाप्त। दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय, दोन षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 19 या आकड्यावरती। षटक दोन समाप्त झाले, दोन षटकांमध्ये धावा आल्या 19, पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 10।
माफ करा सहा सिक्स सहा रन आल्यात आणि टोटल धावा 19 धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तेजस पाटील रिव्हर एंड कडून गोलंदाजी करत असताना तेजस पाटील कॅप्टन कूल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. स्ट्रायकर एंड वरती संतोष पाटील आतापर्यंत दोन षटकार आणि तब्बल सहा चेंडू सदा पाव सहा चेंडू निर्धाव खेळल्यात. एवढे मात्र कामगिरी करावी लागेल, स्ट्रोक्स दाखवावे लागतील, फटका कन्वर्ट करावा लागेल. हा चेंडू इथे इष्टांच्या मागे थोडस फंबल झाला आणि इथे 1+1 असा दोन धावांचा बोनस दिला जाईल आणि या दोन धावाने संघ पुढे वाटचाल 21 धावा धावफलकावरती. तर सन्मानीय सुरेश डांगरकर आणि शंकर पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे. बालकृष्ण दादा भोपी यांच्या वतीने आपण व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आमचे मित्र प्रीतम भोपी प्रलय भोपी कार्यार्थाने 7 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती त्यांची मेहनत आपल्याला बघायला मिळणार आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलं तब्बल 7 दिवस या स्पर्धेमध्ये आयवा जेल साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज येते प्रणयदादा भोपी यांच्याकडून असतील. 7874 किंग्स एके इंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रणयदादा हा शेंडू हव्यामध्ये यष्टांच्या मागे शॉर्ट फाईन पकडेल जेल आणि पहिला इथे अदरा लागला जाईल. फलंदाज बाद होईल विशाल पवारच्या इथे पारीचं तो पहिला धक्का निळजे संघाला फलंदाज बाद. थ्री वरती संदेश पाटील मैदानामध्ये रवाना झालाय. एका बाजूला विशालच्या पारीचा अंत झाला. नवीन फलंदाज नेट नंबर 3 संदेश पाटील मैदानामध्ये धावफलकाचा विचार केला. 21 धावा धावफलकावरती असताना पहिला धक्का टीम जय हनुमान निळजे संघाला पाहायला मिळाला. डावपुऱ्याचा फलंदाज ऑन स्ट्राईक. एक डावपुऱ्याचा फलंदाज नक्कीच मैदानाबाहेर गेला. आता मात्र दुसरा फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती सरकलाय. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करत असताना तेजस पाटीलच्या नावावरती सफलता. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट इथे मात्र अँगल चेक केला जाईल. पंच आमच्याकडे बळालेत दोन्ही हात जमिनी समांतर. नक्कीच थंडी आहे आणि थंडीमध्ये पंचांना देखील कवायत केली जाते. इथे एक बोनसची धाव दिली जाईल आणि एक धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. षटक तिसरं सुरू आहे आणि तिसरं षटक सुरू असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या दोन षटकांमध्ये दोन मोठे फटके पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र रोखलाय थांबवलाय जखडून ठेवलाय. हलक्या हाताने कट गेला इथे ऑन ड्राईव्हचा फटका. इथे सिंगल कम्प्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नक्कीच नाही आहे. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. इथे या चेंडूवरती आली सिंगल एका धावेने स्ट्राईक रोटेशन. धावफलकावरती चेंज पाहायला मिळेल. 23-23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 24 चेंडूंचा पूर्वार्ध त्यामधील तब्बल 10 चेंडूंची फेकी आतापर्यंत बाकी असेल आणि हे 10 चेंडू फेकत असताना किती धावा जमा केल्या जातील याकडे लक्ष असेल निळजी संघाच्या पाठीराख्यांचं. आतापर्यंत संतोष बॅटमधून धावा येत होत्या. आता मात्र धावसंख्येचं ओघ वाढवावं लागेल. 10 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती तेजस राईट आर्म लेफ्ट आर्म ओवर द विकेट. स्विच इटचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. फलंदाज आपण बघतोय संतोष पाटीलला मात्र चेंडूची लाईन समजत नाहीये. या फलंदाजचा विचार केला. 2 षटकार नक्कीच टोकलेत मात्र आतापर्यंत खराब खेळ पाहायला मिळतोय. बॅट बॉल वरती कनेक्ट होत नाहीये. वॉश ठेवला जात नाहीये. बॅट स्विंग केली जाते. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू संतोष पाटीलच्या माध्यमातून खेळला जातोय. धावफलक थांबलाय 23 आकड्यावरती. षटक तिसरं तेजस पाटील चांगले गोलंदाजी आतापर्यंत. राईट लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पुढचा चेंडू हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. आपली बार यष्टांच्या मागे शॉर्ट फाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज टिपला जाईल. संतोष पाटीलच्या पारीचे ते अंत होईल. विकेट क्रमांक 2 संतोष बॅक टू डगआउट.
ची आज रोशन कडू आहेत खरे अर्थाने, रोशन असतील, आमचे सूरज असतील, संदीप असतील, ऋतिक असतील, खूप मोठं योगदान आहे. आणि उद्यापासून तर खऱ्या अर्थाने त्यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रलय भूपी यांना पाहतो आपण, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत रेडगर गावातील, परंतु त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी सामनावीर एक गौरव चिन्ह खऱ्या अर्थाने त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. प्रलय दादा, मनापूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. टोटल उभी करावी लागेल, कारण की समोर ओम नर्मदेश्वर किरवली संघ आहे, त्यांची देखील बॅटिंग ताकद आहे. आणि ते मात्र फाईन मध्ये मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षण, चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल आणि मिळेल फक्त सिंगल. आणि या सिंगलने षटक क्रमांक 30 समाप्त, 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांच्या अखेरीस जनमान निळजे संघ जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. प्रमोद स्मृती चषक भारी हैया रेडगर गावाचा, आयोजक बालू दादा भोपी आय जीव लग जीवाचा, आयोजक बालू दादा भोपी आय जीव लग जीवाचा, आमचा बालू दादा भोपी आयोजक हैया सामन्याचा, आमचा बालू दादा भोपी आयोजक हैया सामन्याचा. हे डीजे ऑपरेटर रोशन कडू चिंद्रन खरे अर्थाने त्यांचं कौतुक करूया. राजा भोईर, शांततेचे प्रतीक रेडगर राजा, आपले स्वागत. आणि नाणेफेकीसाठी बघा, इथे आहे VLCC गणेशपुरी क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी आंबिवली. मात्र शेवटचा पुकार आहे तुम्हा दोन्ही क्रिकेट संघांसाठी, नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधावं. गोलंदाजीवरती गोलंदाजी ते तयार आहे. स्लॉगरचं षटक, शेवटचं षटक, पूर्वार्धामधील 6 चेंडू, धावफलक 24 वरती, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संकेत घरत ऑन अ फायर. पहिला चेंडू, संकेत गायकर माफ करा, संकेत आहे आणि ते संकेत काय संकेत दिलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल कम्प्लीट आहे, एकच धाव मिळेल, चांगली ऍक्शन आणि लगेच थ्रो रिलीज पाहायला मिळाला. एक धाव इथे मिळेल, एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय 25 धावा धावफलकावरती. षटक चौथं षटकाची सुरुवात झाली सिंगलने, आगाज स्लो इथे पाहायला मिळाला, मात्र इथे अंजाम पोहोचवावं लागेल, अंजामापर्यंत लक्ष मोठं करावं लागेल. समोर किरवली संघ, फलंदाजी त्यांची देखील स्ट्रॉंग आहे आणि या मैदानावरती धावा बनवाव्या लागतील. उत्तरार्धात किती धावा घेऊन पोहोचेल आणि या पूर्वार्धामधील 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत, या 5 चेंडूवरती किती धावा लिहिल्या असतील याकडे लक्ष लागले. जय हनुमान निळजे संघाच्या पाठीराख्यांचं ऑन अ स्ट्राईक, नवीन फलंदाज पाहायला मिळेल, केतन पाटील स्ट्रायकर एंड वरती. हा चेंडू टॉप पाय जिथे यस्ट्यांच्या मागे, आउटफील्ड खूप फास्ट आहे, एका टप्प्याने चेंडू फरार होईल. खूप साऱ्या अवधीनंतर संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय 4 धावा चौकार. विकेट आता मात्र धावा येत आहेत. फलंदाज होता संदेश, संदेशच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावाने संघ पुढे वाटचाल करतोय, 29 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक शेवटचे उत्तरार्धामध्ये किती धावा जातील याकडे लक्ष असेल, मात्र या 4 चेंडूंमध्ये तरी ते शिवर्ती 11 VLCC गणेशपुरी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. यावं नाणेफेकीसाठी ओटू अनिकेत. हा चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालाय आणि आल्या पावली, मात्र इथे ज्या दिशेने फलंदाज धावत होता त्याच दिशेने पवेलियन कडे परतावं लागेल. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक धक्का निळजे संघाला. फलंदाज बाजला, अजून एक हद्रा क्रमांक 3 पाहायला मिळाला. फलंदाज
केतन पारी से नवीन फलंदाज सचिन पाटिल मैदान मध्य जाना स्ट्राइकर एंड वरती येईल। इथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळाला प्रथमेश कोहली। प्रथमेश VRCC शुभार्थी 11 VRCC गणेशपुरी क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे। प्रथमेश आपला एक प्रतिनिधी नाणेफेकीसाठी संपर्क साधण्यासाठी लगेच आपण संपर्क साधू। आपण नक्कीच आजच्या दिवसातील आपण अंतिम सामना पाहणार आहोत। एका बाजूला गणेशपुरी तर एका बाजूला आंबिवली, एका बाजूला प्रथमेश कोळे असेल तर एका बाजूला अकरण गंचोलकर। दोन प्लेयर्स मध्ये फाइट पाहायला मिळेल। इथे मात्र आल्या आल्या फटका ठोकतोय फलंदाज होता सचिन पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा देखणा स्ट्रोक षटकार 6-10। ठोकलाय षटकार, वेगाने पुढे जाईल 35 धावा धावफलकावरती। पुढचा चेंडू, हा चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल, विकेटचं होईल पतन। फलंदाज येते बाद, धक्का क्रमांक 14 निळजे संघाला। नवीन फलंदाज दिशांक पाटील मैदानामध्ये जात असताना फलंदाज दिशांक तयार आहे। पूर्वार्धातील उत्तरार्धात मध्ये पोहोचण्यासाठी एका चेंडूची प्रतीक्षा। पूर्वार्धातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती संकेत गायकर, राईट आर्म ओवर द विकेट। पुढचा चेंडू, हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पिचिंग झाली, यस्ट्यांच्या मागे चेंडू फील्ड केला गेला, कोणतीच धाव्या चेंडू वरती नाहीये। पूर्वार्धाचा खेळ संपलाय, चार षटक फिनिश होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय। 35-35 धावा आणि 36 धावांचं लक्ष असेल द्वितीय सत्रामध्ये टीम ओम नर्मदेश्वर किरवली संघासमोर। तर या 36 धावा कशा बनतील यासाठी पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात मॅन फ्रॉम वाकलन मिस्टर ओमकार शेटे। VRCC गणेशपुरी आपण रिपोर्ट करायचा प्लीज। तर अतिश भपी यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2001 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य इथे प्राप्त झालेला आहे। त्यांचा मी भैरवदेव क्रिकेट संघ जांतराजा मित्रमंडळ रिटगर यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। बघा शिवार्थी 11 VRCC गणेशपुरी क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे, नाणेफेकीसाठी संपर्क साधावं। थँक्यू सो मच अनिकेत भगत, यांचा आवाज आपण ऐकत होतात। त्यासोबतीने रोशन पाटील सर आपल्या सोबत आहेत, महागुरु आपल्या सोबत आहेत। जवळ आपण ऑनगोईंग मॅचकडं, जहनुमा निज मैदानावरती दाखल झाला आणि त्यांना फाईट करती या मैदानावरती ओम नर्मदेश किरवली। दोन्ही टीम्स अगदी वेळेवरती आले, कारण या दोन्ही टीम्सला माहिती आहे क्रिकेट काय आहे,
एक आयोजक म्हणून आपली भूमिका काय असते. मागचे अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट जगताला कल्याण डोंबिवलीतील वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द ब्युटिफुल टूर्नामेंट ग्रामीण वर्ल्ड कप जनुमा नेजेनं भेट दिली. 50 वर्षापेक्षा जास्त एखादी स्पर्धा टिकून ठेवणं काय असतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक जे नेजे गावांना दिलं आणि त्या स्पर्धेमध्ये डिसिप्लिन लेवल ऑलवेज बेस्ट असतं आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय नारायण शेट चषक आपण मागचे अनेक वर्ष पाहत आलाय ते म्हणजेच प्रशांत पाटील आणि त्यांच्या ओम नर्मदेश किरवलीच्या माध्यमातून त्यामुळे दोन्ही टीम्स वेळेवरती आलेत चांगल्या मॅचेस सध्या ते खेळतात आणि गणेशपुरीला देखील विनंती आहे की आपण वेळेवरती टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. चिंचवलीला आता टॉस उडलाय म्हणजे आपल्याला कदाचित थांबावं लागेल. चला जवळ आपल्याकडे अजून हाफ इनिंग आहे तोपर्यंत आपण आता पुढचा प्लॅन करूयात कसं काय कारण ऑप्शन आपल्याकडे दुसरं काहीच नाही आहे. संदेश मॅच बॉल घ्यायचा रिटर्न अफाट मेहनत या स्पर्धेसाठी बाळकृष्णदादा भोपी आणि त्यांच्या भैरवदेव रिटघर क्रिकेट संघाची. रिटघर गावाचं नाव आज टेनिस बॉल पटलावरती अजून उंचावरती घेऊन जाणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. एक अतिशय भव्य दिव्य असं क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो. किरवली वर्सेस नेजेच्या दरम्यान मॅच मॅच ऑन गेम ऑन सामन्याला झाली या ठिकाणी सुरुवात. टार्गेट सेट झालंय 24 चेंडू 36 धावांचं. एका बाजूला कल्याण डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला रायगडातील पनवेल तालुक्यातील संघ किरवली आणि या दोन्ही टीम्स अतिशय नामवंत आहेत. एका बाजूला आपण पाहता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि काय क्रिकेट दाखवलं किरवलीनं. सन्माननीय सुरेशदादा डांगरकर यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालेलं आहे. सुरेश डांगरकर साहेब तुमचं मनपूर्वक आम्ही प्रमोद स्मृती चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करत आहोत. छत्रपती नेरे आणि किरवलीच्या दरम्यान ज्यावेळी पहिल्यांदा आपण पाहिलं स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये रायगडातील टीम्स इन्व्हाइट केल्या गेल्या त्यावेळी चॅम्पियन होती रायगड हाफ मधनं ओम नर्मदेश किरवली. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज यॉर्कर किंग नेजे गावाचा डोंबिवली शहराचा चेतन बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट सेकंड बॉलवरती सिंगल आली आहे. 36 रनचं टार्गेट मैदानावरती पार करायचं आहे 4 षटकांमध्ये आणि सलामीची जोडी प्रशांत आणि त्याच्या सोबतीनं मंगेश आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत ऑन दी मार्क सिंगलनं डाव त्याचा या ठिकाणी आपण पाहत सॉरी मंगेशचा डाव सुरू झाला एका सिंगलनं आणि आता प्रशांत स्ट्रायकर एनला आपल्याला पाहायला मिळतो. वी शेपमध्ये फोल्डिंग त्याच्यासाठी आहे. एक लॉंग ऑफ ऑन साईड लेक लॉंग ऑन या ठिकाणी सेट करण्यात आला. बॉल तयार आहे चेतन ओव्हर द विकेट बॅकफूटला गेले इनफील्डच्या वर्ण काढायचं होतं कॅचचा कॉल थोडीशी मिस जजमेंट आणि जोपर्यंत मागे बॅकअप बॉल स्टॉप केला जाईल डीप थर्ड मारला तोपर्यंत धावा या ठिकाणी मिळतात त्या म्हणजे 2 धाव फलक 2 पुढे जाईल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती 3 ऑन दी बूट विदाउट लॉस हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडू 36 धावांचं लक्ष फारसं मोठं नाही आहे फारसं छोटं नाही आहे. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती सेट करण्यात आला. रजनी क्रिकेट स्पर्धा वातावरण अगदी शांत आहे थंडी प्रचंड आहे या मैदानावरती. चांगला चेंडू आहे मिडॉनच्या बाजूनं जाईल आता डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे उचलून थ्रो केला असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतं लंगॉनला आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातो 4 या आकड्यावरती त्या फलक आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. चेतननं पावरप्लेमध्ये थांबून ठेवलं आहे रन बॉल सध्या तो धावा या ठिकाणी खर्च करतो आहे. स्पर्धेची पहिली रात्र आपल्या भेटीसाठी आहे. येतो सिप झाकी आहे पुरी कहाणी अभी बाकी आहे. स्वर्गीय प्रमोद स्मृती चषक 2024 यॉर्कर खोदून काढला हेलिकॉप्टर लँड होतो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मंगेश पाटीलच्या बॅट मधनं हा फटका चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार
किरवलीचा हेलिकॉप्टर बॉय ठोकतोय एमस डी स्टाइल षटकार. पोपट मैना पडतो ग रोज एक मेकाला लाऊ रोज एक मेकाला लाऊ जीव एक मेकाला लाऊ पट फलक सहाने फ्लाय झालाय क्वालिटी शॉट यॉर्कर किंग त्याच्या अगेन्स्ट आला हेलिकॉप्टर शॉट ऑफ द नाईट. मागचा सामना जिंकला टीम शिवकर प्रभावातनं भरपूर काही शिकून शिवकर वरती आलाय आणि तदनंतर त्यांनी बनवलं 72 धावा आणि ते चौकार ॲड होईल आणि चौकारानं 36 टार्गेट समोर असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेअर राहिलाय तो म्हणजेच टीम ओम नर्मदेश किरवलीच्या नावावरती. टीमची टोटल 14 धावा धावफलकावर लक्ष मैदानावरती 36 समीकरण 18 चेंडू 22 शिखरच. वरती आला षटक मैदानावरती टाकलं पहिलं चेतन होते आता केतन पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात आला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर कल्लांडू बोले टेनिस बॉल क्रिकेट नेहमीच एक विघी प्रतिभा संपन्न फलंदाजी केतननं केली आहे. आज आपण बॅटिंग कार्डवरती पाहिलं ना तर विशाल पवारचं लवकर बाद होणं परवडलं नाही संतोषच्या बॅटमधनं षटकार जरूर दोन आले बट मैदानावरती 9 चेंडू 2 डॉट खेळला आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये ज्यावेळी तुम्ही 9 बॉल डॉट खेळता म्हणजे जवळजवळ तुमच्यासाठी फक्त मैदानावरती बॉल किती शिल्लक राहिले 15 आणि त्या 15 बॉलमध्ये 35 उभ्या झाले 36 टार्गेट जर कदाचित त्या 9 बॉलवरती अजून 9 सिंगल असते तर हेच टार्गेट 45 वरती पोचलं असतं. आता जे आहे त्यावरती फाईट करायची आहे जनुमा निजे क्रिकेट टीमला. नेक्स्ट मॅच गणेशपुरी वर्सेस आंबिवलीच्या दरम्यान एका बाजूला करण घनसोलकर दुसऱ्या बाजूला प्रथमेश कोळी. टप्पा पहिलाच बॉल पडलाय रिटर्न क्रीजच्या बाहेर अंपायरचा इशारा त्या ठिकाणी तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती जोडली जाईल. पहिल्या षटकात 14 आलेत 18 चेंडू 22 ची गरज आहे म्हणजे समीकरण आता सोपं होतं आहे व्हाईट बॉलच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा ॲडून. प्रशांत पाटीलांना सुरुवातीला आपण फक्त षटकारासाठीच ओळखत होतो मागच्या अलीकडच्या काळात 2023-24 हंगाम आपण पाहिला ना सलामीला येऊन गॅप शोधणं स्क्वेअर कट करणं लेटकट खेळणं ऑनसाईडला हाफ अँड पूल करणं ड्राईव्ह करणं आणि आता इनसाईड आउट हे सगळे फटके त्याच्या बॅटमधनं येतात आणि आता एक तो चांगला परिपक्व फलंदाज आहे याची ग्वाही सध्या त्याची बॅट देते आहे कारण आधी आपण पाहिलं 12 बॉल प्रशांतसाठी आले की त्यामधनं कमीत कमी 4-5 षटकार हे समीकरण होतं बट आता ॲज अ ओपनर येऊन मॅचला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण या जोडीला बॅटिंग करताना पाहता किरवलीसाठी प्रशांतला मंगेशला मंगेश चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये आतापर्यंत 11 रन्स त्यानं केलेत सामना केला 4 चेंडूंचा टार्गेट जास्त मोठं नाही आहे त्यामुळे वेळ आहे पार्टनरशिप करण्यासाठी तोनी बॅटर्सकडे. एक षटकार चौकार पावरप्लेमध्ये आला स्लो वन कमी गतीनं टाकला विकेट टेकर बॉलर आहे केतन पाटील आणि जर त्यांना हे षटक चांगलं टाकलं 20 पेक्षा आतमध्ये जर 2 षटकांमध्ये थांबवतोय जनुमा निजेचा संघ ओमनर्मदेश किरवलीला तर पुन्हा या मॅचमध्ये परत येऊ शकते या मैदानावरती टीम निजे. धावफलकावरती धावा सध्या 16 मागच्या आपण पाहता 2 बॉलमध्ये 2 रन्स खर्च झालेत सिंगल्स रोकावा लागतील विकेट्स घ्याव्या लागतील मैदानावरती जनुमान निजे टीमला. शेतक्षण आपण पाहता एक डीपमध्ये कव्हर समोर लॉंग ऑफ ऑनसाईडला 3 खेळाडू आहेत लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान स्विचिटचा फटका खेळायचा होता यॉर्कर टाकलाय तो क्रशर होता बट सगळ्यात आधी पण पाहताय इम्पॅक्ट इम्पॉर्टंट होतो स्टिकला मिस करत होता ते चंपास्त पाहिलं लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगलला ठिकाणी जोडली जाईल एका सिंगलनं स्कोर पुढे जातो आहे. टीमची टोटल धावफलकावरती 17 धावा हा ॲक्शन रिप्ला तुमच्या समोर टो क्रशर यॉर्कर आउटसाईड द ऑफ स्टिकला होता इम्पॅक्ट देखील बाहेर होतं विकेट मिस करत होता त्यामुळे नॉट आउट या ठिकाणी अंपासमोर क्लिअर होतं आणि लेगबॅकच्या स्वरूपात एक सिंगल ॲड झाली आहे. प्रशांत ऑन स्ट्राईक बॉल तयार आहे ओव्हर द विकेट कमी गतीनं टाकलाय आणि फसवलाय विकेटच्या शोधात होते केतन आणि आता लॉंग ऑनला झेल आहे टिपला गेलाय फलंदाज बाद धक्का पहिला
प्रशांत पाटील बॅक टू डगाव. ये तो मेरे लिए नहीं बनता था बॉस. टीम जी टोटल स्कोर कार्ड वरती अपन पाहता है 17-17 पहली विकेट गेली. दशरथ पाटीलांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. किरवलीच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये फार धमाल केली आम्ही दशरथ दादा सोबत. आणि या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला 2 रात्री आवाज ऐकायला मिळाल दशरथ पाटील सरांचा. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 17 विकेट 1 गेली आहे. अर्ध्यापेक्षा अजूनही जास्त धावा मैदानावरती बाकी आहेत आणि त्या थांबवण्याची क्षमता टीम निजेकडे बनवण्याची किरवलीकडे. मी मॅच चांगली रंगणार आहे. न्यू बाटव मैदानावरती येतोय तेजस पाटील नंबर 3 वरती. फलंदाजीसाठी तेजस दाखल झाला आहे. 17-1 विकेट गेली आहे. केतन विकेट टेकर बॉलर आहे. अजून काही विकेटच्या शोधात तो नक्की असणार. डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ना पहिल्या सत्रामध्ये निजेसाठी डोकेदुखी ठरलं आणि आता जर सेकंड इनिंगमध्ये देखील तेच झालं तर या 36 धावा देखील मोठा वाटू लागतील. पण जोपर्यंत मंगेश मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत सुटकेचा निश्वास सोडू देणार नाही आहे तो गोलंदाजांना. तर मग त्याची विकेट या मॅचमध्ये फार इम्पॉर्टंट आहे टीम जनुमा निजेसाठी. 13-19 मॅच ऑन. इथे देखील विकेटचा शोध कॉल झालाय. मी घेतोय टिपलाय जेल फाईन लेगला सर्कलच्या आत आणि केतन पाटीलनं काढली आहे विकेट नंबर 2. आणि जी चर्चा आपण करत होतो केतन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 2 ओव्हर 20 आतमध्ये तो थांबवतोय तर हा सामना पुन्हा एकदा रंगणार. पुन्हा एकदा मॅचमध्ये परत येणार जनुमा निजेचा संघ. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात केतननं खर्च केले 2, 1 लेगबाई झाली आहे. टोटल मिळाले टीम किरवलीला 3 आणि विकेट काढलेत केतन पाटील 2. म्हणजे 2 षटक 17 धावात आणि आता 12 बॉल 19 ची गरज आहे. रेवन जोडी ऑन स्क्रीन हे फ्रेम तुम्हाला पाहायला मिळत आहे. संदेश भोईर आणि प्रणव भोपी दोन्ही ऑलराऊंडर आहेत. ते म्हणजे टीम भैरवदेव रिटघरचे विलास दादा भोपीच्या नेतृत्वाखाली तयार झालेली ही सगळी यंग ब्रिगेड आहे रिटघरची. आणि रिटघर म्हटलं की एक मोठं नाव या विभागातील क्रिकेटचं. सध्या संदेश प्रणव येत्या 7 रात्री डोळाला झोप कठीण आहे. सगळ्याच टीमच्या भैरवदेव रिटघरच्या जो विश्वास बाळकृष्ण दादा या सगळ्या टीमवरती ठेवत असतो म्हणून तर आज भैरवदेव रिटघर हे नाव अगदी अभिमानानं घेतलं जातं. शौर्य अलावत या नावानेही टीम सातत्यानं खेळत असतं या विभागातील क्रिकेटमध्ये. आणि अलीकडच्या काळात पुरस्कर्त्यांची कमतरता रिटघरला मुळीच नाही आहे. प्रमोद स्मृती चषक 2024 चंद्रकांत भाऊ पाटील आणि त्या सोबतीनं विलासदादा भोपी यांचं एक कटआउट ही फ्रेम सध्या तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत होती. एका बाजूला चंद्रकांत दादा जे समाज सेवक आहेत आणि दुसऱ्या बाजूला विलास भोपी जे कॅप्टन आहेत त्या टीमचे. वॉट ट्राय काय ट्राय केलं होतं तिकडे करणं. मग आता त्याच्या डोक्यावरनं बॉल फायनली फ्लॅ होतोय मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार येतोय. मागचं जे षटक टाकलं ना गोलंदाजी करताना केतन स्लोवर वन्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण त्या ठिकाणी पाहिलं ते म्हणजेच गोलंदाज केतन पाटीलला. आणि कोणत्याही गोलंदाजानं या ठिकाणी हॅट्रिक घेतली. तर निजे गावातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय दत्ता शेठ पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे जनुमा निजेच्या गोलंदाजांना. आणि दत्तादादा यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम जनुमा निजेला. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 21 आहे. दत्तादादा 22 धावात धावफलकावरती. जेव्हा जेव्हा आम्ही ग्रामीण वर्ल्ड कप मागचे 3 वर्ष कव्हर करतोय दत्तादादांकडनं नेहमीच समालोचकांना सर्व समालोचक जे ग्रामीण वर्ल्ड कपमध्ये जोडले जातील प्रत्येकासाठी एक गोड भेट दत्तादादांकडनं दिली जात आहे. धावफलक स्कोरकार्डवर सध्या आपल्याला पाहायला मिळतं 23
23 धावात विकेट गेलेत मैदानावरती 2, अजूनही गरजेच्या मैदानावरती धावा 13 आणि बॉल शिल्लक या ठिकाणी 10. मागच्या 2 बॉलमध्ये 6 रन्स आलेत, म्हणून आपण म्हणालो ना मंगेश जोपर्यंत विकेटवरती उभा आहे तोपर्यंत धोका आहे, आणि त्यामुळे त्या मॅचमध्ये ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. चांगला बॉल आहे, टप्पा पडलाय, चाललाय, कमी गतीनं फिरवलाय आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय संतोष पाटीलला. सचिन दादा स्क्वेअर लेगला, वन ऑफ द डेंजरस फिनिशर. आज त्याच्यापर्यंत बॅटिंग जरूर आली आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्या षटकारानंतर 36 टार्गेट उभं राहिलं. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला हलक्या हातानं टाकलं होतं, वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तर अजून एक कॅश प्राईज येत आहे, स्वर्गीय सतीश पाटील प्रतिष्ठान आणि आपल्या बंधुराजाच्या नावानं नेहमीच अतिशय सुंदर काम सतीशदा प्रतिष्ठानसाठी सुभाषदा पाटील करत असतात. नुकतीच त्यांची एक भव्य दिवस स्पर्धा देखील पार पडली आणि त्यांच्याकडनं देखील हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ऑनलाईन ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट टीम निजेला. मजल मॅचला जर इथनं त्या 2 बॉलमध्ये अजून काहीशी मेहनत मैदानावरती गोलंदाज करतोय. 8 चेंडू आणि 12 रनची गरज आहे. आज क्राऊड थोडंसं कमी आहे कारण अगदी 1-1 किलोमीटर अंतरावरती 3 टुर्नामेंट सुरू आहेत, वाकडीला आहे, चिंचवलीला आणि धुंद्रेला देखील. मात्र आपली आज सुरू झाली आहे, येत्या 7 रात्री जोडले राहा स्वर्गीय प्रमोद स्मृतीचषक 2024. मॅचचा रंग वाढला आहे या डॉट बॉल नंतर, पुन्हा एकदा मॅचमध्ये मजा आली आहे. एका रात्रीमध्ये गेम चेंज करणारा आकडा सध्या तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. 7-12, 7 चेंडू 12 धावेची गरज आहे. मेहनत करावी लागेल 7 बॉल 12 बनवण्यासाठी, थांबवण्यासाठी देखील मेहनत सुरूच आहे. क्या बॉलिंग केली आहे संतोषनं, सुरुवात जरूर चौकारानं झाली आणि तदनंतर मैदानावरती त्यानं खर्च केले धावा फक्त आणि फक्त 7 आणि समीकरण आता उरलंय. येणारे 6 चेंडू 36 धावेचं लक्ष मैदानावरती 4 षटकांमध्ये असताना 12 धावेची गरज आहे. बारा रनची गरज. गडगे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत होता, मी त्या दिवशी पण चर्चा करत होतो. आमचे डीजे रोशन जावी आमच्या सोबत होतं, मी टोंडऱ्याचा ढुंगराची स्पर्धा कव्हर केली. गडगे सर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या रेकॉर्डिंग ज्या तुमच्या प्ले केल्या जातात कॉपीराईट लागायला हवं का? सूरज चौधरी यांचं करिअरने आम्ही कौतुक करू, त्याचं आभारी व्यक्त करावे लागतील. ATC साऊंड सिस्टीम खऱ्या अर्थाने वलवलीचे सुरेश चौधरी आपले डीजे ऑपरेटर आहेत, त्यांच्या मुलेच खऱ्या अर्थाने सर्व साध्य. तर आपण इथे पाहतो नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच यांचा 40+ क्रिकेट संघ धुंद्रेच्या नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळत आहे आणि निश्चित स्वरूपात चौथ्या फेरीमध्ये 40+ वाकडी क्रिकेट संघ दाखल झालेला आहे. त्यांचा मनपूर्वक त्या संघाला आमच्या प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. ओंकार बोला, आता चर्चा करू आपण. गडगे सर तुमच्या बिहाफमध्ये ज्यावेळी तुमच्या ज्या लाईन सध्या ट्रेंडिंगला आहेत त्या प्ले केल्या जातात, मला असं वाटतं पर्सनली की कधीकधी तुमची कमतरता या सगळ्या डीजे रॉकर्सकडनं भडवली जाते, तर तुमच्या बिहाफमध्ये हे सगळं प्ले केलं जावं का? कॉपीराईट काही तुमच्या निश्चित स्वरूपात एक प्रेम आहे ओंकार. आपण आयुष्यामध्ये काय कमवलं खऱ्या अर्थाने, निश्चित स्वरूपात सर्वांचं असणारं प्रेम आणि प्रेमाच्या मुले काही ठिकाणी आम्ही स्पर्धेमध्ये नसताना सुद्धा सूरज चौधरी असतील किंवा इतर डीजे मास्टर असतील कुठेतरी आमचा आवाज ऐकायला मिळतो आणि लोकांमध्ये असा एक संदेश जातो की महागुरु गडगे साहेब इथे समालोचन करतात. ओटो ओमकार शेठ यांच्याकडे बोलूया. पहिल्याच बॉलवरती याला चौकार, बॉल चालला सीमा रेषापार आणि या चौकारानं मॅच मध्ये परत आलाय. संघर्षासाठी आम्ही देखील आहोत तयार हे सांगत असताना ओम नर्मदेश किरवलीनं ठोकलाय 4-4-4.
आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 8 कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू 8 धावेची गरज सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहता. महागुरु MD गडगे सर त्यांच्या सोबतीनं शरद दादा भोपी आणि बाळकृष्ण दादा भोपी यांना तुम्ही पाहता. ही सगळी टीम जी आज बाळकृष्ण दादांच्या सोबतीनं पुन्हा भोपी परिवार काम करतोय. सगळे बंधुराज आहेत आणि आपण एकत्रित आलो की सगळ्या रिटघरला माहिती आहे आपण काही करतो तो धमाकाच असतो. आणि आज धमाका पहिल्या रात्रीमध्ये 5 बॉल 8 ची गरज. अंपाचा इशारा व्हाईट बॉल म्हणजे समीकरण बदलणार आहे. 5 चेंडू आणि 7 धावा करायच्या. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता. सुशांतचा वापर या ठिकाणी करण्यात आला जो एक युवा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती ठेवलेला विश्वास या ठिकाणी सध्या मैदानावरती त्याला जपायचा. आणि सध्या अगदी जी कंबर कसली आहे ना मागचे 3 ओव्हर्स जी मेहनत केली आहे निजेच्या बॉलर्सनं स्पेशली केतननं संतोषनं त्याचा जर फायदा उचलायचा आहे तर अजून मॅच पुढे घेऊन जावी लागेल. गोलंदाजी करताना जर या टप्प्यावरती बॉलिंग झाली हे चित्र राहिलं तर कवा पॉईंट एखादा चौकार जास्त लांब नाही आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 रनची गरज आहे. 5 चेंडू 7 बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द विकेट खोलवा टप्प्याचा बॉल यॉर्क त्याला खोदून काढला डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल धोका पत्करला जात नाही आहे कारण माहिती आहे इकडे विकेट गेली तर मैदानावरती फ्रेश बॅटर येणार कदाचित चित्र बदलणार. त्यामुळे स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना दोन्ही खेळाडू सांगतात सिर सलामत तो पगडी पचास बचेंगे तो किरवली के लिए और भी लढेंगे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती इथनं अजूनही आपण पाहताय या ठिकाणी 4 आणि 4 चेंडू जिंकण्यासाठी धावा मैदानामध्ये 6 करायच्या 6 मध्ये 12 करायचे होते. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 6 आलेत आणि 4 चेंडू 6 रन्स. मंगेश पाटील समोर थांबवल का हा पडलेला मोठा प्रश्न कारण सध्या इनफॉर्म MP कमी गतीनं टाकला लेग ब्रेक राईट ही बॅटरसाठी. राऊंड विकेट आल्यानंतर राईट आर्म लेग ब्रेक हा तुम्ही पाहताय. बॅक ऑफ दी हँड टप्पा पडलाय भरपूर फिरलाय चांगली बॉलिंग करतोय मैदानावरती. आणि आता समीकरण उरलंय काय 3 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. हार मानायला निजे तयार नाहीये संघर्ष करायला किरवली तयार जिद्दीन. आता बॅटच्या रडार मध्ये आला गॅप मोठा आहे चाललाय बॉल मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील या ठिकाणी 4 आणि पुन्हा एकदा रन बॉल आली या मॅच. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. प्रॉपर टप्प्यावरती पडला हा थोडासा मागे आणि माहिती आता लेग ब्रेक टाकला जातो बॅटर्स रेडी होते त्यांनी लांबून खेचलं या बॉलला आणि प्रॉपरली कनेक्ट नव्हतं झाला. बॅटच्या अगदी टोला लागला लक फॅक्टर ऑन होतं आणि सरळ गॅपमध्ये देखील गेला आणि बॅटच्या टोला ज्यावेळी लागतो ना अजून बॉल वेगात ट्रॅव्हल होतो आणि तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. आणि काऊ कॉर्नर लॉंग ऑन अगदी त्याच झोनमध्ये तो चौकार आला आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. 2 बॉल 2 चेंडू 2 धावा किरवली की निश. एखादा डॉट बॉल या मॅचमध्ये परत आणेल एखादा मोठा फटका एखादी सिंगल मॅचमध्ये अजून चांगल्या स्टेजला. टीम किरवली पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल डीप मध्ये चालला लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल धोका आहे कलेक्ट नाही झाला बॉल. थ्रो भरपूर सुंदर आला होता झाली आहे मिस्टेक सुशांतकडनं. 1 मिस्टेक गेम ओव्हर त्या स्टेजला तुम्ही होतात आणि तिकडे झाली आहे चूक आणि सोडावा लागतोय सामना. जिंकली आहे मॅच 2 धावा पूर्ण करत ओमनर मध्ये किरवलीनं. त्यांचं करूयात आपण या ठिकाणी अभिनंदन. आणि आता मानतो मॅचकडे आपल्याला जायचंय. तर आताच्या लढतीमध्ये ती ओम नर्मदेश्वर किरवली क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक इथे आम्ही अभिनंदन करतो. जानमान क्रिकेट संघ निलजे क्रिकेट संघ प्रमोदस्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. श्री भैरवदेव क्रिकेट संघ जांताराच्या मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ रिरगर यांच्या वतीने निलजे क्रिकेट संघाचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. अभिनंदन ओम नर्मदेश किरवली. चला दोन्ही टीम शेक हँड्स करतील. हार्ड लक म्हणूयात आपण या ठिकाणी जनुमा नेजेला
अतिशय चांगली गोलंदाजी, सुरुवातीला दोन षटकांमध्ये तीन आणि दोन मध्ये पाहायला मिळाली, त्यानंतर सामना सोडावा लागला. अजून मॅच शेवटच्या बॉलवरती जाऊ शकली.